सावरकर ट्रस्टला मुंबईमधील वडाळा सॉल्ट प्लांटची जागा देणार, आजच्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय. प्राथमिक आणि माध्यमिक शैक्षणिक प्रयोजनासाठी वीर सावरकर चॅरिटेबल ट्रस्टला विनामूल्य 3.25 एकर जमीन. नगर जिल्ह्याचं अहिल्यानगर नामांतर प्रस्तावाला आता केंद्र सरकारची मंजुरी. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जिल्ह्याचं नामकरण अहिल्यानगर झाल्यानंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मानले आभार. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा, राज्य मंत्रिमंडळाकडून केंद्रीय मंत्रिमंडळाचं अभिनंदन. 3 ऑक्टोबर हा दिवस मराठी अभिजात भाषा गौरव दिन म्हणून साजरा करणार राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय. कोकणामध्ये 29,550 कोटी रुपयांची मोठी गुंतवणूक, 38,000 नोकऱ्या निर्माण करणाऱ्या प्रकल्पांना मंत्रिमंडळ उपसमितीची मंजुरी. नवीन क्षेत्रातही महाराष्ट्राचा दबदबा तयार होईल, उदय सामंत यांनी व्यक्त केला विश्वास. आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 41 महत्वाचे निर्णय. मच्छीमार आर्थिक विकास महामंडळाची घोषणा, 50 कोटी रुपये मंजूर, सुधीर मुनगंटीवार यांची माहिती. ऊसतोड कामगारांसाठी संत भगवान बाबा ऊसतोड कामगार अपघात विमा योजना लागू. धनंजय मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश, मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय. प्राचीन आणि ऐतिहासिक वास्तूंचं नुकसान केल्यास आता 2 वर्षांचा तुरुंगवास आणि 1 लाख रुपये दंडाची तरतूद, मंत्रिमंडळाच्या बैठकीतला मोठा निर्णय. टेंभू उपसा सिंचन योजनेला दिवंगत अनिल बाबर यांचं नाव, मंत्रिमंडळाच्या बैठकीनं घेतला निर्णय. गाळयुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजना कायमस्वरूपी राबवण्याचा मंत्रिमंडळाच्या बैठकीतला निर्णय, यासाठी 2004 कोटी रुपयांची मान्यता. वैद्यकीय अधिकाऱ्यांना 7व्या वेतन आयोगाप्रमाणे व्यवसाय रोध भत्ता आता दिला जाणार, मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय. नवरात्र उत्सवामध्ये 3 दिवस मध्यरात्री 12 वाजेपर्यंत स्पीकरला परवानगी. 9, 10 आणि 11 ऑक्टोबरला मध्यरात्री 12 वाजेपर्यंत स्पीकर लावण्याची परवानगी. पुण्यातल्या एकविरा देवीचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलं दर्शन. देवीच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुण्यातल्या एकविरा गडावरती, आई एकविरेचं घेतलं दर्शन, तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचंही केलं भूमिपूजन. यावेळी कोळी बांधवांनी पारंपरिक नृत्य करून मुख्यमंत्री शिंदेंचं केलं स्वागत. नवरात्र उत्सवाच्या 2ऱ्या माळेला रुक्मिणी मातेला लवाणी पोशाख, तर विठुरा ठेवणीतल्या अलंकारांनी सजला. शिर्डीला मिळणार आणखी एक वंदे भारत एक्सप्रेस, शिर्डीकरांच्या मागणीसंदर्भात केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव सकारात्मक. मुंबई विमानतळाची धावपट्टी 17 ऑक्टोबरला सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत बंद राहणार, मान्सूनोत्तर कामासाठी धावपट्टी बंद राहणार असल्याची माहिती. मुंबईची 4थी मेट्रो मार्गिका लवकरच खुली होणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार लोकार्पण. लोकार्पणानंतर स्वतः नरेंद्र मोदी बीकेसी ते सांताक्रूजपर्यंत करणार मेट्रोमधून प्रवास. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ठाणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर उद्या ठाण्यामध्ये जड वाहनांना बंदी, वाहतूक विभागाकडून ठाण्यामध्ये चोख पोलीस बंदोबस्त. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या ठाण्याच्या दौऱ्यावर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतला मोदींच्या दौऱ्याच्या तयारीचा आढावा. काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांचा आजचा कोल्हापूरचा दौरा रद्द, उद्या सकाळी 8:30 कोल्हापूरला येणार, विमानामध्ये बिघाड झाल्याची माहिती. कोल्हापूरच्या ऐतिहासिक ताराराणी चौकामध्ये भाजपचे कार्यकर्ते उद्या राहुल गांधींना काळे झेंडे दाखवणार. आरक्षण रद्द करण्यासंदर्भात राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्याचा भाजप करणार निषेध. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राज ठाकरे उद्यापासून 2 दिवस नाशिकच्या दौऱ्यावर, उत्तर महाराष्ट्रामधील मतदारसंघांचा राज ठाकरे घेणार आढावा, इच्छुक उमेदवारांशी बैठक आई घेणार. गरिबांच्या जीवावरती पैसा कमवला, आता त्यांना गरिबांची गरज नाही, जरांगेंचा मराठा नेत्यांवरती निशाणा. मराठा आरक्षणावरती न बोलणाऱ्या मराठा नेत्यांना यावेळी मराठा समाज बुक्का लावणार, जरांगेंचा इशारा. आदिवासी आमदारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा निष्फळ, संतप्त आमदारांचं मंत्रालयामध्ये आंदोलन, मंत्रालयातील जाळीवरती मारल्या उड्या, नरहरी झिरवाळ यांचाही समावेश.
जाळीवरून बाहेर काढल्यानंतर आदिवासी नेत्यांचा मंत्रालयामध्ये ठिय्या, खासदार हेमंत सावरा त्यासोबतच किरण लहामटे, नरहरी झिरवाळ, राजेश पाटील यांच्यासह अन्य नेत्यांचाही सहभाग. विधानसभेच्या उपाध्यक्षांनी विधानसभेच्या सुरक्षा जाळीवरती उडी घेणं हे सरकारचं पाप, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची प्रतिक्रिया. मंत्री गिरीश महाजन यांनी घेतली आदिवासी आमदारांची भेट, महाजनांकडून आमदारांना समजावण्याचा प्रयत्न. मुख्यमंत्र्यांशी चर्चा झालीय, लवकरात लवकर निर्णय होईल महाजन यांचं आश्वासन. मंत्रालयामध्ये आदिवासी आमदारांनी जाळीवरती उड्या मारून आंदोलन केलं. आंदोलन लोकशाहीमध्ये सुंदरता आहे, पण नियम पाळणार नसतील तर असली अराजकता सरकार खपून घेणार नाही, चंद्रकांत पाटील यांचा झिरवाळांना इशारा. सत्ताधारी संवैधानिक पदावरती बसलेले निषेध कसले नोंदवणार, आदिवासींबद्दल कळवळा असेल तर आजपर्यंतच्या सर्व सत्ताधाऱ्यांनी संरक्षक जाळ्या नसलेल्या इमारतींवरून उड्या मारून प्रायश्चित्त घेतलं पाहिजे, झिरवाळांच्या आंदोलनावरती राज ठाकरेंची टीका. आरक्षणाच्या मागणीसाठी विधानसभेच्या उपाध्यक्षांना मंत्रालयामध्ये उडी मारावी लागते, सरकारला लाज वाटायला पाहिजे, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा सरकारवरती घणाघात. 7 ऑक्टोबरला हर्षवर्धन पाटील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये करणार प्रवेश, इंदापूरमध्ये शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश पार पडणार. हर्षवर्धन पाटील यांचं पक्षामध्ये स्वागत, शरद पवारांची प्रतिक्रिया, प्रवेशाचे असे अनेक धक्के येत्या काही काळामध्ये दिसतील, शरद पवार यांचं सूचक वक्तव्य. हर्षवर्धन पाटील यांच्या पक्षप्रवेशावरती शरदचंद्र पवार पक्षातील कार्यकर्ते नाराज, नाराज कार्यकर्ते 2-3 दिवसांमध्ये वेगळा निर्णय घेण्याची शक्यता. वोट जिहाद शब्दाचा देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वापर केल्या प्रकरणामध्ये राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव संदेश सिंगलकर यांची राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार, पाठवली नोटीस. सावरकरांच्या विरोधात वक्तव्य केल्या प्रकरणामध्ये राहुल गांधी यांना 23 ऑक्टोबरला पुण्यातल्या न्यायालयामध्ये हजर राहण्यासाठी समन्स, सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधींच्या विरोधात दाखल केलाय बदनामीचा खटला. निवडणुकीच्या तोंडावरती कुणाच्या दसरा मेळाव्याला जायचं, महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांसमोर पेच, भगवान भक्तीगडावरती ओबीसी अस्मितेसाठी एकत्र येण्याचं पंकजा मुंडे यांचं आवाहन, तर मराठा अस्मितेसाठी मराठ्यांनी नारायणगडावरती येण्याचं मनोज जरांगे यांचं आवाहन. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचं मुख्यमंत्री शिंदेंना पत्र, महाराष्ट्रामध्ये सुरू असलेल्या चिकनगुनिया, मलेरिया आणि डेंग्यू या आजारांसंदर्भात लिहिलं पत्र. पुण्यातल्या डेक्कन भागामध्ये माजी क्रिकेटपटू सलील अंकोला यांच्या आईचा संशयास्पद मृत्यू, घरकाम करणाऱ्या बाईला घरामध्ये आढळला मृतदेह. छत्तीसगडच्या दंतेवाडा आणि नारायणपूर जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागातील दक्षिण अबुज माडमध्ये सुरक्षा यंत्रणा आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, 30 नक्षल्यांचा खात्मा, चकमक अजूनही सुरूच. आर्थिक संकटांचा सामना करणाऱ्या हिमाचल प्रदेश सरकारनं आता घरातील शौचकुपांवरही लावला कर, शहरी भागातील घरातील प्रत्येक शौचकुपामागे कर आकारण्यात येणार, यासंदर्भात सरकारनं नुकतीच अधिसूचना सुद्धा काढलेली आहे. राहुल गांधींसारखी व्यक्ती संसदेमध्ये विरोधी पक्षनेता असणं म्हणजे आपल्या देशासाठी श्राप, बाबासाहेबांचा अपमान करणाऱ्या व्यक्तीच्या तोंडून संविधानाचा शब्द निघणं हा देखील संविधानाचा अपमान, केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांची राहुल गांधी यांच्यावरती टीका. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर 15 आणि 16 ऑक्टोबरला पाकिस्तानच्या दौऱ्यावर, शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या बैठकीमध्ये राहणार उपस्थित, बैठकीचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना होतं निमंत्रण, पण त्यांच्याऐवजी एस जयशंकर हे पाकिस्तानला जाणार. सलग चौथ्या दिवशी भारतीय शेअर बाजार घसरणीसह बंद, सेन्सेक्स 808 अंकांच्या घसरणीसह 81,688 वरती बंद, तर निफ्टी 200 अंकांच्या घसरणीसह 25,049 वरती झाला बंद, गुंतवणूकदारांचं 3.70 लाख कोटी रुपयांचं नुकसान. पुण्यातील 5 देशाचे दरडोई उत्पन्न $2,730 $4,730 होणार, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा अंदाज असल्याची अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची माहिती.
पश्चिम बंगालच्या बराकपूरमध्ये भाजपचे नेते माजी खासदार अर्जुन सिंग यांच्या घराप्रती बॉम्ब हल्ला, गोळीबार, अर्जुन सिंग यांच्या पायाला जखम, तृणमूलच्या स्थानिक नेत्यांना हल्ला केल्याचा सिंग यांचा आरोप. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.